संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. लोकसभेची निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांचे असणारे कांद्याचे प्रश्न, तसेच दुधाचे घसरलेले दर आणि भाजपचे असलेले फोडाफोडीचं राजकारण, यामुळे ही सर्व निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे, अशी माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली आहे. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख पोपटराव शेलार, संचालक सुदाम साठे, ज्येष्ठ नेते पोपटराव पवार, कमलाकर साठे, ज्येष्ठ नेते विश्वनाथ नाना शेलार, सुनील साठे, आनंदा पाडळे, रवी आबा साठे, शहाजी शेलार इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते. लोकसभेची निवडणूक आपल्या देशात सुरू आहे. आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी पक्ष फोडले, घरं फोडली, त्यामुळे लोकांच्या मनात त्याबद्दलचा खूप राग आहे. या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदरणीय राहुल गांधी साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी निवडणूक लढवीत आहे. आणि आज सगळीकडं महाविकास आघाडीचं वातावरण आपल्याला दिसतंय. पवारसाहेब गेले अनेक दिवसापासून या महाराष्ट्रात अनेक सभा घेतात, आदरणीय उद्धवसाहेब घेतात, आदरणीय राहुल गांधी साहेब घेतात, आणि त्यामुळं एक वातावरण पोषक महाविकास आघाडीला तयार झालेले. आज शेतकरी हैराण आहे. मग तुम्ही कांद्याची निर्यात बंदी करता, कांद्यावरचं निर्यात शुल्क वाढवता, दुधाचे दर कमी करता, इतर अनेक प्रश्न शेतीशी निगडीत आहे. आज शेती परवडण्याशी झालेली आहे आणि अशा वेळेला GST मोठा बोजा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या सामान्य नागरिकांच्या त्या ठिकाणी डोक्यावरती ठेवलेला दिसतोय. त्यामुळं हे आज भारतीय जनता पक्षाचं देशातलं सरकार बदलणं गरजेचं आहे असं लोक मानतात. लोकांनी या महाराष्ट्रातल्या निवडणूक हातात घेतली अशी दिसते, कारण एक चांगलं वातावरण आज महाविकास आघाडीला या राज्यामध्ये आपल्याला सगळ्याला पाहायला मिळते. त्यामुळं विकासाचा विषय असेल तरी तो विकास पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, राहुलजी असतील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे हे लोकांना कळलेलं आहे. हे खोटे आश्वासनं देतात, काहीतरी जुमला करतात, 15 लाख रुपये खात्यावेतील म्हणतात, दरवर्षी 2 कोटी म्हणजे 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या लोकांना तरुणांना देतो म्हणतात. हे कुठलंही त्यांनी केलेलं नाही. पेट्रोलचे दर 105-106 रुपये पर लिटर झालेले आहे. त्याचबरोबर आज गॅस हा जवळजवळ 1150-1200 सिलेंडर झालेले आहे. त्यामुळं महागाईची झळ ही सामान्याला खूप मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळं लोक यांना धडा शिकवल्याशी राहणार नाही आणि महाविकास आघाडीचं मोठ्या प्रमाणात इथं जे उमेदवार उभे केले आहेत ते निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे, शिरूर. संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.